नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमधील जी माहिती आहे ना, ती तुम्हा सर्वांसाठीच खूप उपयोगाची ठरू शकते, कारण बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापना केली जात नाही। तुमचं जे मूळ घर असतं बऱ्याच जणांचं, त्या मूळ घरी घटस्थापना केली जाते, पण नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेरगावी, बाहेर देशात राहत असेल तर तिथे घटस्थापना केली जात नाही। किंवा तुमच्याकडे घटस्थापना केली जरी जात असेल, तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं नाही आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। सर्वात अगोदर तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात नसेल तर काय करायचं, सकाळ आणि संध्याकाळ दिवसातून 2 वेळा, सकाळी जी आपली देवपूजेची वेळ असते तर देवपूजा झाल्यानंतर, आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते तर देवासमोर दिवा लावल्यानंतर, तुमच्या देवघरामध्ये, भले तुम्ही कुठेही राहता जगाच्या पाठीवर, तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची मूर्ती तरी असेल, किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो तरी असेल, किंवा बऱ्याच जणांकडे टाकसुद्धा असेल, तर आवर्जून सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। तुमच्याकडे जर एखादं लाल फूल गजरा देवीसाठी असेल तर काय, म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही ते आणण्याचा प्रयत्न करा। दरवेळेस आपण म्हणतो असेल तर, नसेल तर, पण हे देवीचे नवरात्र आहेत, म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमची कुलदेवी जी आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते, तिचा वास असतो। मग नवरात्रीचे 9 दिवस तरी आपण प्रयत्न करून लाल फूल म्हणा किंवा गजरा, वेणी म्हणा, या गोष्टी आपण आणायलाच हव्यात। ते तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ हळद कुंकू अर्पण करून देवीला जे आहे ते अर्पण करायचं आहे। आणि त्याचबरोबर सकाळ व संध्याकाळ तुमच्या कुलदेवीची जी आरती आहे ना, ती आवर्जून तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे। कुलदेवीची आरती करण्यासाठी तामण किंवा स्टीलची प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू आणि अक्षदा ठेवायच्या, किंवा एखादं लाल फूल ठेवायचं, किंवा आपलं जे पंचीपाळं असतं ना हळद कुंकाचं, ते पंचीपाळं ठेवायचं, आणि त्याच्यामध्ये दिवा जो आहे म्हणजे निरांजन जी आहे ती ठेवायची आहे। निरांजन, त्याच्यामध्ये तूप आणि फुलवात। कधीच तेलाच्या दिव्याने देवांची आरती करायची नसते, त्याच्यामुळे निरांजन घ्यायची, त्याच्यामध्ये तूप, कोणतंही तूप असू द्या, शक्यतो ट्राय करा की गाईचं तूप असावं, पण गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता, आणि फुलवात घ्यायची आहे, व याने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे। कुलदेवीची आरती कशी करायची, सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती घ्यायची सुखकर्ता दुखहर्ता, आणि त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे ना ती आपण म्हणू शकतो। तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, आणि तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे ही स्पेशली देवीसाठी आहे, तर ही आरती आपण म्हणू शकतो, ही आरती करायची आहे। आणि तुम्हाला जर म्हणजे निरांजन, फुलवात याने आरती करायची नसेल तर तुम्ही कापूर आरती केली तरी सुद्धा चालेल। कापूर आरती नवरात्रीमध्ये कशी करायची, की तुम्ही तुमच्याकडे कापूर आरतीचं ते तसं स्टँड धरायचं असेल, त्याला मागे धरण्यासाठी असतं वगैरे, तसं असेल तर ठीक आहे, नाहीतर एखाद्या निरांजनामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, त्याच्यावर कापूर, आणि आपण ही नवरात्रामध्ये देवीची आरती करतोय म्हणून त्याच्यामध्ये समोर फूल असलेल्या 5 लवंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत, आणि लवंग व कापूरने तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे। घटस्थापना असो किंवा घटस्थापना नसो, हे जे आहे ते तुम्ही करू शकता। भलेही तुमच्याकडे घटस्थापना असेल तरीसुद्धा तुम्ही जे आरती करता, तर आरती झाल्यानंतर असं कापूर आणि त्याच्यामध्ये 5 लवंगा टाकून तुम्ही देवीला जे आहे ते ओवाळू शकता। आणि आरती तर घटस्थापना असेल तर सकाळ संध्याकाळ आपण करतच असतो। तर ह्या 2 गोष्टी सुरुवातीला सर्वात अगोदर फॉलो करायच्या आहेत। त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, किंवा तुम्ही तुमचं बैठक घर असेल, तुम्हाला सकाळी उठण्याची सवय असेल किंवा तुम्हाला सकाळी उठण्याची सवय नसेल, पण वर्षभर आपल्या घरामध्ये भरभराट राहावी, आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण, प्रसन्नता राहावी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा आपल्या, कारण आयुष्यामध्ये बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल, इव्हन आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला नशिबाची साथ जरी हवी असेल ना, सगळ्यात अगोदर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं, आपल्यावर असणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहत असाल तर आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ना, सकाळी लवकर उठा, दाराच्या समोर थोडंसं झाडून घ्या। तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपण म्हणतो की मग आम्ही सडा कसा टाकणार, आम्ही पाणी नाही टाकू शकत, चिकचिक होते, तर करायचं म्हटल्यावर त्याला खूप सारे ऑप्शन आहेत। तुम्ही काय करू शकता, एक स्प्रे बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, कापूर त्याच्यामध्ये बारीक करून टाकायचं आहे, आणि हे हळदीचं पाणी, कापराचं पाणी जे आहे ते तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे, याच्यामुळे
तुमच्याकडून म्हणजे सडा टाकल्यासारखं सुद्धा होतं आणि जास्त ओलसर पण होत नाही. आणि दारामध्ये अगदी स्वास्तिक का होईना, ओम का होईना किंवा छोटंसं फूल का होईना, तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवस रांगोळी काढायची आहे. उठ्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आवर्जून आपल्या दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. पहिल्या दिवशी शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी आवर्जून काढा. दररोज उंबरठ्याला आणि दाराच्या समोर या पद्धतीने स्वच्छता करून उंबरठ्याला जर नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला हळदीचं लेपण करणं शक्य झालं तर आवर्जून करा. मी स्वतः सुद्धा नवरात्रीचे 9 दिवस दररोज, म्हणजे आज केलं की उद्या पुसणार, परत उद्या करणार, उद्याचं परवा पुसणार, परत तेरवा करणार, या पद्धतीने दररोज मी हळदीचं लेपण करणार आहे. आणि दरवाजाचं जे स्वास्तिक आहे आज काढलेलं उद्यापासून सेम रोज दरवाजावर स्वास्तिक सुद्धा काढणार आहे. या पद्धतीने तुम्हाला जर हवं असेल तर रोज तुम्ही करू शकता. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी दरवाजाला झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पानाचं तोरण आवर्जून लावा. आपण आर्टिफिशियल तर लावतच असतो, ते तर ठेवायचंच आहे, पण आंब्याच्या पानाचं किंवा झेंडूच्या फुलांचं जे तुम्हाला उपलब्ध होईल त्याचं तोरण लावण्याचा आवर्जून प्रयत्न करा. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला उपवास जरी नसतील तरी सुद्धा 9 दिवस घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करा. सात्विक म्हणजे काय, की कांदा लसूणचा वापर न करता जे काही आपल्याला स्वयंपाक पदार्थ बनवता येतील ते बनवा. आणि नवरात्रीचे 9 दिवस तामसिक पदार्थ जे मानले जातात ते सोडून जो सात्विक जेवण, सात्विक स्वयंपाक आपण जो म्हणतो तो खाण्याचा प्रयत्न करा. भलेही उपवास नसतील तर एवढं तरी आपण करू शकतो. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे की नवरात्रीचे 9 दिवस तरी किमान संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये घरातून बाहेर जाऊ नका. बऱ्याच जणांना सवय असते, दिवसभर घरामध्ये असतात, संध्याकाळी अगदी म्हणजे 6, 6:30, 7 व्हायले की घराच्या बाहेर जातात. भाज्या आणायला असू दे, मैत्रिणींना गप्पा मारायला असू दे, शेजाऱ्यांकडे असू दे, किंवा दरवाजा उघडा ठेवणार आणि उंबरठ्यावर उभं राहून एकमेकांसोबत गप्पा मारणार. तर या गोष्टी करू नका, कारण संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते. आणि या वेळेमध्ये जर तुम्ही दरवाजावर उंबरठ्यावर तुम्ही जर उभे राहिले, आपण तर अगदी उंबरठ्यावर कधी पायसुद्धा देत नाही, उंबरठा ओलांडून आपण आतमध्ये येतो. आणि उंबरठ्यावर उभे राहून तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला हे करताय तर तुमच्या घरामध्ये दरिद्रतेचे आगमन होतं आणि माता लक्ष्मी आल्या पावली वापस जाते असं म्हटलं जातं. आजी, पणजी, अगदी पूर्वीपासून आपले जे हे आहेत मोठी मंडळी घरातली आजी आहेत ती आपल्याला सांगत असतात. त्याच्यामुळे आवर्जून या गोष्टींचं पालन करा, कारण बघा आपल्या घरातली जी आई मावशी आत्या जे आपली मोठी मंडळी आहे त्यांच्याकडे भलेही पैसा कमी होता, ते त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, पण त्यांच्याकडे समाधान आहे, सुख आहे, उत्तम आरोग्य आहे, आजही त्यांना दाता आहे, ते सगळे खाऊ शकतात, त्यांना शुगर नाही, बीपी नाही. आपण वास्तुशास्त्र करतो, हातामध्ये मावणार नाही एवढे खडे ब्रासलेट ह्या त्या गोष्टी घालतो, घरामध्ये भिंतीवर जागा नाही एवढे यंत्र वस्तू भिंतींना लावतो, देवघरामध्ये देव ठेवायला जागा नाही एवढे देव यंत्र वगैरे सगळ्या गोष्टी ठेवतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्याला उत्तम आरोग्य नाही आहे, आपल्या घरामध्ये शांतता नाही आहे, आपल्याकडे सुख नाही आहे, भरपूर पैसा आहे, पण ज्या गोष्टी मनशांती जी आपल्याला हवी ती आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे तरी या गोष्टी ज्या आहेत ना त्या पाळण्याचा प्रयत्न करा. तसं तर दररोज पाळायच्या असतात, पण काय ना आपल्याला थोडंसं सणवार वगैरे आलं की आपण उत्साहामध्ये असतो आणि त्यावेळेस त्या त्या गोष्टी पाळतो, तर किमान म्हणून या दिवसांमध्ये तरी या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा.